वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चैनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। मी आज तुम्हाला इयत्ता चौथीचा दुसरा धडा संख्या ज्ञान यातील स्वाध्याय सोडून दाखवणार आहे। हा स्वाध्याय अंकांची स्थानिक किंमत या संकल्पनेवरती आधारित आहे। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संख्यांचे विस्तारित रूप कसे करायचे आणि विस्तारित रूपावरून संख्या कशा करायच्या हे शिकवलं होतं। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राइब करा आणि इयत्ता चौथीची प्लेलिस्ट पहा गणिताची, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची व्हिडिओची लिंक मिळेल। आणि हा स्वाध्याय सोडवण्याआधी अंकाची स्थानिक किंमत म्हणजे काय असते ते आपण थोडक्यात समजून घेऊया। हे बघा, इथे ताई म्हणते, आज आपण एक खेळ खेळूया। मी एक संख्या सांगेन, त्या संख्येचे विस्तारित रूप तुम्ही सांगायचे। संख्या आहे 55,555। आता ध्रुव म्हणतो की इथे ह्या संख्येचे विस्तारित रूप 50,000 + 5,000 + 500 + 50 + 5 असे आहे। तर प्रियांका म्हणते, संख्येत सर्व स्थानात 5 हा एकच अंक आहे, पण प्रत्येकाची किंमत मात्र वेगवेगळी आहे। ताई म्हणते, अंकाची जागा किंवा स्थान त्या अंकाची स्थानिक किंमत ठरवते। उदाहरणार्थ 37,842 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सांगा। ध्रुव म्हणतो, मी सांगतो, 3 दह म्हणजेच 3 दशहजार म्हणजेच 30,000, 7 ह म्हणजे 7,000, 8 श म्हणजे 800 आणि 4 द म्हणजे 40 आणि 2 ए म्हणजेच 2। आता आपण आपला स्वाध्याय सोडवायला घेऊयात। तुम्हाला हे लक्षात आलं असेल की एखादा अंक एखाद्या संख्येत कोणत्या स्थानावरती आहे याच्यावरून त्याची किंमत ठरत असते। आता आपल्याला या स्वाध्यायामध्ये काय करायचं आहे, तर जे अधोरेखित संख्या दिलेल्या आहेत ना त्यांची स्थानिक किंमत लिहायची आहे। ओके, तर आपण आता हा सोडवायला घेऊया। आता या स्वाध्यायामध्ये ज्या संख्या दिल्या होत्या ना त्या मी वहीत लिहून घेतल्या आहेत। आता बघा, पहिल्या संख्येमध्ये काय दिलेलं आहे, तर 1,999 आणि हा जो 3,90 इथे, पण जो 9 दशक स्थानावरती आहे ना त्याच्या खाली एक रेषा मारलेली आहे, तर आपल्याला त्याची किंमत काढायची आहे। तर हा दशक स्थानावरती 9 आहे, म्हणजे याची किंमत किती असणार आहे, 90। ओके, आता बघा, आता या दुसऱ्या गणितात काय गेले, 2,345 ही संख्या आहे आणि इथे 2 या संख्येखाली रेषा मारलेली आहे। ओके, तर मग आता इथे 2 ही संख्या कोणत्या स्थानावरती आहे, तर 1,000 या स्थानावरती आहे। हे 2 ह आहेत म्हणून याची संख्या किंमत किती असणार आहे, तर 2,000। आता बघा, इथे शून्याच्या खाली अधोरेखन केलेलं आहे, म्हणजे रेषा मारलेली आहे आणि हा 0 एकक स्थानावरती आहे म्हणून याची किंमत किती असणार आहे, तर 0। ओके, आता बघा, इथे ही संख्या आहे 4,835 आणि ते 8 या अंकाखाली अधोरेखन केलेलं आहे, तर आता 8 ची किंमत किती असणार आहे, 800। तुम्हाला एक सोपी ट्रिक लक्षात घ्या, ज्याही संख्येखाली अधोरेखन केलेलं आहे ना त्याच्या पुढे जितके अंक आहेत ना तितके शून्य द्यायचे। म्हणजे आता 8 आहे की नाही, तर 8 च्या पुढे किती अंक आहेत, 2 अंक आहेत म्हणून आपण 2 0 दिले। आता बघा, ही संख्या आहे 3,749 आणि 9 खाली रेषा दिलेली आहे, याची किंमत आहे 9। आणि आता बघा, ही संख्या आहे 27,859 आणि इथे 7 च्या खाली अधोरेखन केलेलं आहे आणि 7 ही संख्या 1,000 या स्थानावरती आहे म्हणून याची किंमत आहे 7,000। ओके, आता बघा, इथे या संख्येमध्ये लिहिलेलं आहे 67,777। ओके, 7777, पण जो 7 खाली अधोरेखन केलेला आहे ना तो शतक स्थानावरती आहे म्हणून त्याची किंमत आहे 700। आता ही संख्या किती आहे, 56,708, पण 5 च्या खाली अधोरेखन केलेलं आहे आणि 5 ही संख्या आहे 10,000 स्थानावरती म्हणून त्याची किंमत आहे 50,000। आणि आता बघा, इथे ही संख्या आहे 30,050, इथे अधोरेखन केलेली संख्या आहे 0 आणि 0 ची किंमत ही 0 असते, तो कुठे असेल तरी, कोणत्याही स्थानावर असेल तरी, म्हणून याची किंमत येणार आहे 0। याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ काय असतात ते समजवून देणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
आणि माझा येणारा पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला लवकरात लवकर पाहायचा असेल तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जसा माझा व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. आणि तुम्हाला जर याच्या आधीचे पण व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलवरती जा आणि इयत्ता 4थीची गणिताची प्लेलिस्ट पहा. तसेच इतरही विषयांच्या प्लेलिस्ट आहेत, तिथे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ज्याही विषयाची मदत हवी आहे तिथे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.